विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझा आवडता शिक्षक हा निबंध पाहणार आहोत. तुम्हाला जर वक्तृत्व स्पर्धेसाठी म्हणजे भाषणासाठी याचा उपयोग करायचा असेल तरी देखील याचा उपयोग तुम्ही त्यासाठी करू शकता. तर विषय आहे माझा आवडता शिक्षक. गुलाबाप्रमाणे हसरे माझे शिक्षक, आकाशाप्रमाणे विशाल माझे शिक्षक. गुलाबाप्रमाणे हसरे माझे शिक्षक, आकाशाप्रमाणे विशाल माझे शिक्षक. निराधाराला आधार माझे शिक्षक, समाजाला प्रेरक माझे शिक्षक, प्रेरक माझे शिक्षक. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या जीवनात अनेक गुरु भेटतात, तसेच मलासुद्धा अनेक गुरु भेटले. सर्व गुरु माझे आवडते आहेत, पण माझ्या जीवनात पाटील सरांना विशेष स्थान आहे. सरांनी मला माझ्या जीवनामध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी ज्ञानरूपी अनुभवाची शिदोरी दिलेली आहे. यशाला कशाप्रकारे सामोरे जायचे व अपयशावर कशी मात करायची हे त्यांनी मला शिकवले. अध्यापन करत असतानाच आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्यरूपी पंख देण्याचे महान कार्य सरांनी केले. वरकरणी पाहता सरांचा स्वभाव अतिशय कडक व शिस्तप्रिय वाटतो, पण ते नारळासारखे वरून कठीण आहेत, त्यांचे अंतर्मन मात्र अतिशय कोमल व प्रेमळ आहे. आईच्या मायेसारखी माया ते आम्हा विद्यार्थ्यांना लावतात. मला तर ते माझे जीवलग मित्र वाटतात. अथांग सागरामध्ये विहार करणाऱ्या नौकेला दीपस्तंभ जसा योग्य दिशा व मार्ग दाखवतो, तशाच प्रकारे माझ्या या भावी जीवनरूपी नौकेला दिशा देणारा दीपस्तंभ म्हणजे माझे आवडते शिक्षक पाटील सर. आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या अंगी टापटीपणा, स्वच्छता, वक्तशीरपणा, शिस्त या सर्व गुणांची रुजवण सर करतात. नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी ते नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करतात. सरांजवळ असलेल्या सुसंस्काराची शिदोरी त्यांनी मला दिलेली आहे. ते माझे खरे प्रेरणास्थान आहेत. सर मला नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. सर माझ्यासाठी ज्ञानाचा, पावित्र्याचा विशाल समुद्र आहेत. ते मला व माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी व या भारतभूमीचा सुजान नागरिक घडवण्यासाठी नेहमी धडपड करतात. म्हणून मला पाटील सर खूप खूप आवडतात.